वेलकम टू माय चैनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण 8 स्टँडर्ड मॅथ लेक्चर सीरीज चालू केली आहे, त्यामध्ये आपण पार्ट 2 मधला जो चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स याला सुरुवात केली होती। या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण बघा या आधी 3 लेक्चरचा चॅप्टर से झालेले आहेत, ते लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन आधी बघून घ्या। बघा बेसिक लेक्चर्स आहेत। आता बघा आपल्याला काय शिकायचे आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे 11.2 आपण शिकणार आहोत। बघा मी तुम्हाला या आधीच्या लेक्चर्स मध्ये जर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बघितलं असेल सब डिवाइडेड ग्राफ म्हणजे काय, कशा प्रकारे ते ड्रॉ करत असत आपण, हे तुम्हाला मी या आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं। आता बघा प्रॅक्टिस सेट 11.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सुरू करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदाच मध्ये या हा व्हिडिओ जर माझा पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारचे खूप चांगले चांगले व्हिडिओ भेटतील। तर बघा आपण सुरू करूया क्वेश्चन नंबर 1। काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये, प्रॅक्टिस सेट 11.2 चा क्वेश्चन नंबर वर आपण घेणार आहोत। बघा तुम्हाला हा अशा प्रकारे तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे आणि काय करायचंय, याचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि काही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत। बघा तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे स्टेट द टाइप ऑफ द ग्राफ। आता तुम्ही जर या आधीच लेक्चर माझं बघितलं असेल बघा तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला टाइप ऑफ ग्राफ मध्ये शिकवलं आहे की हा ड्राफ, मग ते लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ह्याचा आन्सर नक्की येणार। बघा तर कोणत्या प्रकारचा हा ग्राफ आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं 1। आता बघा मग 1 क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं 1 चा आन्सर काय येणार मग हे तुम्हाला सांगायचं आहे, या लेक्चरमध्ये मी सांगितलेला आहे। तर बघा हे कसं आहे, एकाच ग्राफ मध्ये आपण दोन जणांना कन्सिडर केलेलं आहे, हे आपण बघितलं होतं मेल आणि फिमेलला आपण या आधी कन्सिडर केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये। तर बघा मग हा कोणता ग्राफ आहे, सब डिवाइडेड ग्राफ आहे। कोणता ग्राफ आहे, सब डिवाइडेड ग्राफ। कोणता ग्राफ आहे हा, सब डिवाइडेड ग्राफ आहे। बघा काय केलंय आपण, सेविंग इन एप्रिल पण याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि सेविंग इन मार्च मध्ये पण ही रिकामी जी आहे ती दाखवलेली आहे, म्हणून हा ग्राफ कोणत्या टाइपचा आहे, सब डिवाइडेड। त्यानंतर बघा हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल। आता काय सांगितलंय, मंथ ऑफ, आधी बघा आपण मंथ ऑफ एप्रिल कशाने कसं केलंय अशा प्रकारच्या लाईन। तर बघा तर त्यांनी सांगितले की वैशालीची सेविंग एप्रिल मंथ मध्ये किती होती। बघा बरं इथं वैशाली कुठे आहे, बघा वुमेनचे नाव इथं वैशाली आहे। बघा मग वैशालीची सेविंग एप्रिलच्या महिन्यामध्ये, हा कोणता महिना आहे, एप्रिलच्या महिन्यामध्ये कुठे होती, किती होती, मग 600। क्वेश्चन नंबर सेकंड काय तिचा आन्सर, 600 रुपीज। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्ड काय आहे, हाऊ मच इज द टोटल ऑफ सेविंग ऑफ सरोज इन द मंथ मार्च अँड एप्रिल। तर बघा त्यांनी काय सांगितलंय की हाऊ मच टोटल म्हणजे किती टोटल आहे, कुणाची, सरोजची, कोणत्या मंथ मध्ये विचारलेली, मार्च मध्ये। मग मार्च महिना कोणता आहे, बघा मार्च आपण कसा कन्सिडर केला आहे, रिकामा दिसत आहे तुम्हाला, हा काय आहे मार्च। बघा आपण सरोज कुठं आहे, इथं आहे, कुठं आहे, इथं। मग याच तुम्हाला आन्सर काय येणार, बघा किती येणार, 8। क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर काय येणार, 800। म्हणजेच बघा सरोजची मार्चची इन्कम किती आहे, 800 रुपीज। त्यानंतर बघा काय विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये, याच्यामधला क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारलेलं आहे बघा की
How much more is the total saving of Samita than the total saving of Megha? तर काय सांगितले की टोटल सेविंग सांगितलेली आहे, म्हणजेच काय विचारलेले की दोघीची सेविंग मध्ये कुणाची सेविंग जास्त आहे. बघा, हाउ मच मोर द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेगा. तर बघा मग सविताची टोटल सेविंग किती आहे, बघा किती आहे सविताची टोटल सेविंग. बघा काय करायचं, मग सविता टोटल सेविंग मायनस कुणाची विचारलेली आहे, मेगा. तर बघा सविताची टोटल सेविंग किती आहे 1000, आणि मेघाची किती आहे बघा टोटल सेविंग, किती आहे मेघाची टोटल सेविंग, मेघाची टोटल सेविंग किती आहे 500, किती आहे 500. मग बघा मायनस करा 1000 मधून 500 जे किती राहते 500, मग टोटल सेविंग ऑफ म्हणजे कशी आहे बघा मेघापेक्षा सविताची टोटल सेविंग कशी आहे 500 ने जास्त आहे, समजलं का. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे बघा, याच्यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सब पार्ट 5, हूज सेविंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज लिस्ट. तर बघा विचारलेलं काय आहे, एप्रिल मंथ, आपण एप्रिल मंथ ह्या ब्ल्यू लाईन दाखवलेला आहे बघा, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्यामध्ये कुणाची सेविंग, कुणाची सेविंग लिस्ट आहे. तर बघा कुणाची आहे बघा, इथं बघा हे जी जास्त आहे, ही जास्त आहे, मग इथं कोण आहे मेघा, काय मेघाची सेविंग जास्त, मेघाची सेविंग लिस्ट आहे बघा एप्रिल महिन्याची. हा तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट होता बघा, समजलं का तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा आपण काय करूया, क्वेश्चन नंबर सेकंड आपण बघूया की क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय दिलेलं आहे आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला ग्राफ काढायचे आहे. आता मी हे रफ करते बघा. क्वेश्चन नंबर सेकंड बघूया आपण काय विचारलेलं आहे ते. काय क्वेश्चन आहे बघा, द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन द फाईव्ह स्टँडर्ड 5 अँड स्टँडर्ड 8 इन झेड पी स्कूल इज गिवन इन द टेबल, ड्रॉ ए सब डिवाइडेड बाय ग्राफ टू शो द डाटा. आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, एक आपल्याला टेबल दिलेला आहे, त्यांनी बघा एक टेबल दिलेला आहे आणि काय करूया आपण इथं टेबल ड्रॉ करूया. क्वेश्चन नंबर सेकंड आपण बघत आहोत, बघा एक टेबल दिलेला आहे, इथे काय लिहिलेले स्टँडर्ड, त्यानंतर इथं बॉईज आणि इथं गर्ल्स. बघा किती पर्यंत दिलेला आहे 8 पर्यंत, फिफ्थ पासून 8 पर्यंत, फिफ्थ 6 7 आणि 8. बघा हे कुठले आहे झेड पी स्कूल मधले आहे. बॉईज किती आहेत मग बघा 34, 26, सेवन्थ मध्ये 21 आहे आणि 8 मध्ये किती आहे 25. त्यानंतर बघा गर्ल्स किती आहेत, फिफ्थ मध्ये 17, सिक्स मध्ये किती आहेत 14 आणि सेवन्थ मध्ये 14 आणि 8 मध्ये किती आहे 20. अशा प्रकारे आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि आता काय करायचं आहे बघा स्टुडंट, आपल्याला या टेबल वरून काय करायचं आहे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर बघा मग काय करावं लागणार आता आपल्याला, आता आपण एक ग्राफ ड्रॉ करून बघूया. आपल्याला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आधी काय माहित पाहिजे बघा,
तर टोटल काय माहित पाहिजे टोटल मग बघा आपण काय करू यांची टोटल काढूया म्हणजे काय करू आपण यांची ऍडिशन करूया बघा तर बघा 7 आणि 4 किती होतात 11 4 5 किती झाले 51 किती झाले बघा 51 त्यानंतर बघा 6 आणि 4 0 इथे किती झाले 40 त्यानंतर 5 3 आणि 50 5 4 आपण काय केले आता बघा आपण ऍडिशन करून घेतलेली आहे म्हणजे टोटल अमाउंट टोटल करून घेतलेली आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ग्राफ ड्रॉ करायचा आहे त्यासाठी बघा आपल्याला आधी दोन ऍक्सिस काढून घ्यावा लागतील बघा अशा प्रकारे मी काय करते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेते बघा आता अशा प्रकारे दोन ऍक्सिस मी काय केले ड्रॉ करून घेतलेले आहे बघा आता आपल्याला काय करायचं स्टुडंट त्यांनी काय सांगितलेलं एक्झाम्पल मध्ये की वाय ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट घेते किती स्केल लिहून घ्या ऑन वाय ऍक्सिस वाय ऍक्सिस 10 वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट तर बघा मग इथं कशा प्रकारे येणार बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 अशा प्रकारे येणार बघा इतकं ड्रॉ केलं आपण बघा आता बघा इथं स्टँडर्ड घ्यायचे आहे काय घ्यायचे आहे स्टँडर्ड 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड स्टँडर्ड पण आपण ड्रॉ करून घेतलेले आहे इथं खाली तुम्ही लिहू शकता बघा इथं तुम्ही लिहू शकता हे काय आहे तुमचे हे काय दिलेले आहे बघा नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स आणि हे काय तुमचे स्टँडर्ड हे काय तुमचे स्टँडर्ड आणि काय नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट समजलं का आता बघा मग काय करायचं फिफ्थ स्टँडर्ड मध्ये किती आहेत एकूण टोटल स्टुडंट 51 आहेत बघा कुठे आहे 51 हे बघा हे इथे येणार 51 अशा प्रकारे मग याचा ग्राफ कसा येणार अशा प्रकारे हा त्यानंतर बघा आधी काय करून घेऊया आपण की स्केल्स कशा प्रकारे दाखवायचे आता बघा मी काय करते बॉईज ला अशा प्रकारे ड्रॉ करणार आहे बघा बॉईज आणि गर्ल्स हे काय गर्ल्स तर बघा मग आपण काय करून घेतलं आता हे फिफ्थ स्टँडर्ड किती पर्यंत आहे 51 पर्यंत आहे तर बघा मग 51 पर्यंत आहे तर बघा बॉयज किती आहेत मग त्याच्यामध्ये बॉईज 34 पर्यंत आहेत किती आहे 34 मग समथिंग इथं बघा इथं पर्यंत काय येणार बॉईज हे काय तुमचे बॉईज हा आणि त्यानंतर बघा तसंच मग 7th स्टँडर्ड मध्ये बघा 7th स्टँडर्ड मध्ये किती सॉरी 6th स्टँडर्ड मध्ये किती आहे एकूण टोटल 40 आहे किती आहे 40 6th स्टँडर्ड मध्ये टोटल किती आहे 40 मग त्याच्यामध्ये बघा बॉयज किती आहे 26 किती आहे बॉयज मग 26 कुठे येणार बघा इथपर्यंत मग काय करायचं बघा मग इथं मी काय दाखवणार अशा प्रकारे बॉयज हे काय झाले बॉयज आणि ह्या काय झाल्या गर्ल्स समजलं का त्यानंतर बघा आपण तसंच काय करायचं मग 7th स्टँडर्ड मध्ये टोटल किती आहे बघा 35 किती आहे टोटल 35 बघा इथे येणार समथिंग इथे अशा प्रकारे येणार बघा तुम्ही व्यवस्थित काढायचं आहे तुमच्या नोटबुक मध्ये ग्राफ नोटबुक मध्ये बघा आता त्यानंतर बघा टोटल किती आहे 40 आणि बॉयज किती आहे त्यामध्ये बघा बॉयज किती आहे 21 किती आहे 21 मग बघा कुठे येणार इथं येणार बघा इथं मग हे किती झाले बॉईज किती झाले 21 आणि ह्या काय झाल्या गर्ल्स त्यानंतर बघा स्टुडंट की 8th स्टँडर्ड मध्ये किती एकूण टोटल किती आहे स्टुडंट्सची 45 मग आधी 45 पर्यंत ग्राफ काढून घ्यायचा 45 कुठे येणार बघा
इथपर्यंत येणार हे अशा प्रकारे 45 बघा 45 चा आपण अशा प्रकारे काय करा एक ग्राफ काढून घेतला बाबा स्टूडेंट आता काय करायचं आहे 45 चा ग्राफ काढून घेतला याच्यामध्ये बॉयज किती आहेत बघायचे मग बॉयज किती आहे 25 किती आहे बॉयज 25 म्हणजे कुठे येणार बघा इथं मग अशा प्रकारे बॉयज दाखवले आपण मग हे काय झालं बघा हे गर्ल्स आणि हे बॉयज अशा प्रकारे घेतला आपण सब डिवाइडेड ग्राफ ड्रॉ केलेला आहे समजलं का तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड आता बघा क्वेश्चन नंबर थर्ड आणि फोर्थ हे तुम्हाला होमवर्कला आहे बघा स्टूडेंट खूप इजी आहे अशाच प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायचे आहे ग्राफ ते तुम्ही होमवर्कला करायचे आहेत आता बघा यांच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण यापुढचा जो पार्ट आहे तो घेणार आहोत बघा हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा स्टुडंट्स काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ